तर मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जो आपण दुसरा भाग सादर करत आहोत ट्रेडिंग सायकोलॉजी, अर्थात मित्रांनो आपण मग तुम्ही इंट्राडे करत असाल किंवा ऑप्शन ट्रेडिंग असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी जबरदस्त होणार आहे. याचाच अर्थ तुम्ही पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल आतापर्यंत तर तो अगोदर जाऊन बघून घ्या, कारण तुम्हाला तिकडे खूप डीप मध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि हा दुसरा भाग सुद्धा मी आता तुमच्या पुढे सादर करत आहात. जर तुम्ही पहिला भाग बघितल्यानंतर सायकोलॉजी कशी असते ट्रेडिंग करण्याची, अगोदर ते पॉइंट क्लिअर करून घ्या आणि मग तुम्ही हा भाग बघा. जर तुम्ही अगोदर हा बघितला तर तो भाग तुमचा बघायचा राहील, मग तुम्हाला जसं सोयीस्कर असेल अगोदर हा बघू शकता मग नंतर तो, पण दोन्ही भाग तुम्ही हे पूर्णपणे बघितलं तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग खूप इझी जाईल. आणि अगदी सोप्या भाषेत मित्रांनो, मी अगदी खूप खूप साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. माहिती आवडत असेल तर लाईकचं बटन नक्कीच दाबत जावा आणि एखादा कमेंट करून तुमचे प्रश्न काय असतील विचारत जावा. जर तुमच्या समस्याचं जर मित्रांनो इकडे उत्तर मिळत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगत जा. आणि तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, हवं त्या ब्रोकर कडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तसेच तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणखी जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, इकडे तुम्हाला बरीच माहिती सुद्धा मिळत असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. महत्वाचं म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारचे व्हिडिओ हे एज्युकेशनल प्रकारचे असतात. कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा रिसर्च करा, अभ्यास करा, मगच गुंतवणूक करा. आता मित्रांनो डीप टू डीप आपण पॉइंट टू पॉइंट जाणार आहोत. चला आपल्या रेग्युलर स्क्रीनवरती आपण आलेलो आहोत. आणि महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंग सायकोलॉजी काय प्रकार आहे, ट्रेडिंग करताना मित्रांनो हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ट्रेडिंग म्हणल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच माहिती असेल, फक्त ट्रेडिंग करणे, स्टॉक मार्केटमध्ये आजकाल नवीन बिगेनर्स खूप येत आहेत आणि जुने सुद्धा आहेत, काही मध्यम जुने आहेत. मित्रांनो जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, इंट्राडे करत असाल, तर तुम्ही या व्हिडिओमधून नक्कीच खूप काहीतरी नवीन शिकणार आहात. तर सुरुवातीला म्हणजे तुम्ही ट्रेडिंगमध्ये या ऑप्शन ट्रेडिंग असेल, इंट्राडे असेल, यामधून प्रॉफिट कमवता किंवा कमवण्याचं टार्गेट असतं. बरं, ठीक आहे, टार्गेट असल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा अगोदर प्रॉफिट कमवता. मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा तुम्हाला अगदी 4 दिवसाचं प्रॉफिट एका दिवसामध्ये मिळतं. किती? 4 दिवसाचं प्रॉफिट मित्रांनो फक्त एका दिवसात मिळतं, किंवा 8 दिवसाचं प्रॉफिट तुम्हाला एका दिवसात मिळतं. अर्थात ते कधीही तुम्हाला मिळू शकतं. पहिली स्ट्रॅटेजी तुमची एक ठेवा, 4 दिवस 4 डेज आपण इकडे पकडूया, 4 डेजचं प्रॉफिट तुम्हाला एका दिवसात मिळतं आणि हे 8 दिवसाचं प्रॉफिट तुम्हाला एका दिवसात मिळतं. मित्रांनो व्हिडिओ थोडासा तुम्हाला मोठा झाला तरी चालेल, पण व्हिडिओ पूर्णपणे बघावा ही हात जोडून विनंती. म्हणून मी कळकळीची विनंती प्रत्येकाला करत असतो की व्हिडिओ पूर्णपणे बघत जावा, यशाला शॉर्टकट नसतो. बऱ्याच वेळा मित्रांनो हे सत्य आहे, 4 दिवसाचा प्रॉफिट एका दिवसात मिळतो आणि 8 दिवसाचा प्रॉफिट एकाच दिवसात मिळतो, 15 दिवसाचा एका महिन्याचा प्रॉफिट सुद्धा तुम्हाला एका दिवसात मिळतो. मी जास्ती तेवढ्या मोठ्या याच्यात जात नाही, कारण आपण सर्व हे सामान्य गुंतवणूकदार असतो, जास्ती मोठ्या रिस्क घेत नसतो. मोठ्या FII DII किंवा इतर अदर मोठ्या ट्रेडर्स एवढी आपली कॅपॅसिटी नसतेच, त्यामुळे FII DII तर लांबचीच गोष्ट. आता मित्रांनो हा प्रॉफिट मिळाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे? फर्स्ट मित्रांनो हे खूप महत्वपूर्ण आहे, ज्यावेळेस तुम्हाला हा प्रॉफिट मिळतो 8 दिवसाचा 4 दिवसाचा फक्त एका दिवसात, त्यावेळेस तुम्ही सावधानतेने अगदी सावधपणे ट्रेड टाका. अदरवाईज मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला भावना कंट्रोल कराव्या लागतील. तुमची मानसिकता कशी बदलते की आणखी हा जो प्रॉफिट मिळालेला आहे तेवढाच कसा मिळेल, मित्रांनो मनाची लालच वाढत जाते. त्यामुळे एकतर सावध ट्रेड टाकावा आणि फक्त एकच ट्रेड टाकावा. महत्वपूर्ण म्हणजे फक्त एक आणि एकच ट्रेड टाकावा. मित्रांनो ज्याला एक ट्रेड टाकायला जमत नाही ती तर खूप चांगली गोष्ट, प्रॉफिट मिळाल्यानंतर नाही टाकलेलीच गोष्ट,
म्हणजे तुम्ही पूर्णपणे अवॉइड करू शकता. अवॉइड मित्रांनो, अवॉइड म्हणजे टाळणे, पूर्णपणे बंद, टाळून टाका तुम्ही ट्रेड. एकतर एवढा प्रॉफिट तुम्हाला 8 दिवसाचा प्रॉफिट एका दिवसात मिळाला आहे, 4 दिवसाचा एका दिवसात मिळाला आहे, मग तो दिवस महिन्यातला कुठलाही असू द्या. त्यानंतरचे पुढचे जे तुमचे 2 दिवस आहेत किंवा 1 दिवस असेल तो पूर्णपणे तुम्ही इकडे ट्रेड अवॉइड करणार, पूर्णपणे अवॉइड. त्याचा फायदा काय होतो मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्हाला 100% अनुभव आला आहे, मी गॅरंटेड सांगतो की तुम्हाला प्रॉफिट मिळाल्यानंतर तुमचा लगेच लॉस मध्ये रूपांतरित होतो. अर्थात मित्रांनो, 1% अपवाद असतील रिटेल आणि ऑर्डरवाले म्हणजे आपल्यासारखे सामान्य ट्रेडर्स, हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं, कारण तुम्हाला ऑलरेडी 8 दिवसाचा प्रॉफिट एका दिवसात मिळाला आहे, 4 दिवसाचा एका दिवसात मिळालाय, मग तो एक दिवस खूप महत्वपूर्ण आहे. तो एकच दिवस खूप महत्वपूर्ण आहे. कसा? कारण या दिवशी तुमची लॉस होण्याची शक्यता ही 100% वाढते, म्हणजे वाढतेच. कारण तुम्ही उत्साहाच्या भरामध्ये, अगदी अति उत्साह असतो, कारण आपल्या डोक्यात फक्त प्रॉफिट मिळालेला असतो आणि आपण मोठमोठ्या रिस्क घेण्याकडे वाटचाल करतो. मित्रांनो, आपली जी रिस्क मॅनेजमेंट करण्याची पद्धत आहे ती अचानक बदलून जाते. 100% रिस्क घ्यायला तयार होतो, कुठेही आपण ट्रेड घ्यायला तयार होतो. ऑप्शन चेनचा डाटा बघायची गरजच नाही, न्यूज कडे लक्ष ठेवायची गरजच नाही, फक्त रिस्क आपली वाढवत जातो आणि तिकडेच आपला लॉस होण्याची शक्यता वाढते आणि 100% लॉस होतो. मित्रांनो, हे सत्य सुद्धा तेवढंच खरं आहे. त्यामुळे हे पहिला पॉइंट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी जी पद्धत आपली आहे मित्रांनो, रिस्क मॅनेजमेंट नंतर जो आपण पहिला पॉइंट बघितला त्यानंतर दुसरा जो येतो तो म्हणजे मित्रांनो संयम. आपल्याकडे संयम, पेशन्स, भावनिकता या गोष्टीची खूप कमतरता असते. भावनेच्या भरामध्ये आपण ओव्हर ट्रेड करण्याच्या नादात अति लॉस करून घेतो, ओव्हर ट्रेड करण्याच्या नादात अति लॉस करून घेतो आणि यामुळे मित्रांनो आपण मार्केटमधून अगदी बाहेर, एकदम हवेमध्ये कचरा कसा बाहेर फेकला जातो तसं आपण ओव्हर ट्रेड करण्याच्या नादामध्ये बाहेर फेकलो जातो मार्केटमधून. कारण आपण महिन्याच्या सुरुवातीला कॅपिटल ऍड केलेलं असतं, एक्स वाय झेड तुम्ही जेवढं ऍड केलेलं असू द्या, मंथ एंडला तुमच्याकडे 0 राहिलेला असेल मित्रांनो, 0. त्यामुळे संयम, पेशन्स, भावनिकता या सर्व गोष्टी खूप गरजेच्या आहेत. भावनिक होऊन ट्रेड न करता आपल्याकडे संयम, पेशन्स असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडे काय गोष्ट असायला पाहिजे, संयम आहेच, पण 2 नंबरचा पॉइंट आपण 3 नंबर मध्ये का आणला त्यानंतर आपण आणत आहोत शिस्त. मित्रांनो, शिस्त जर असेल तर त्याला संयमाची जोड बसेल आणि शिस्त असल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टप्प्यात ट्रेड येऊ द्यायचं आहे. मित्रांनो, टप्प्यात आला की कार्यक्रम. मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. आता टप्प्यात संयम, शिस्त. संयम म्हणजे मार्केट तुम्हाला आमंत्रण देईल, जबरदस्त आमंत्रण देईल, ये लवकर ये लवकर, ये मी पडणार आहे किंवा मी वरती जात आहे म्हणून तुम्हाला त्या ऑलरेडी तुम्ही प्रॉफिट मध्ये आलेले असाल, एखाद्या ट्रेड मध्ये प्रॉफिट. पण प्रॉफिट मिळाल्यानंतरची पुढची स्ट्रॅटर्जी आपली काय असते बघा. लगेच कुठेही असू द्या, तुम्ही पाणी पित असाल, मोबाईल काढणार, अरे वरती गेलं मार्केट, अरे पडलं मार्केट, हे तुमचं चालूच राहणार. त्यामुळे तुम्ही एकदा मार्केट प्रॉफिट आल्यानंतर मोबाईल तुमचा, लॅपटॉप तुमचा क्लोज केल्यानंतर त्याला परत ओपन करू नका. तुम्हाला एवढंच ओपन करायचं असेल तर एखादा दिवस ठीक आहे, तुम्हाला चार्टचा अभ्यास करायचा असेल किंवा प्रॉफिट मिळाल्यानंतर तुम्ही चार्ट अभ्यास करत असाल, पण खरा ट्रेडर तोच जो फक्त चार्टच बघत बसतो, अभ्यास करतो. आणि खरा ट्रेडर तो नाही जो चार्ट सोबत त्याला लगेच वाटतं की आता प्रॉफिट मध्ये तर आपण सकाळी आहोत पण आता आणखी एक ट्रेड घ्यायला पाहिजे. मग मित्रांनो तुमचा संयम तिथं तुटला की समजा तुम्ही फ्लॉप गेले. त्यानंतर शिस्त, 1 ते 2 ट्रेड करायची शिस्त आणि टप्प्यात आला की कार्यक्रम. मित्रांनो समजा तुम्हाला सकाळपासून एकदाही प्रॉफिट भेटला नाही,
तुम्हाला एंट्रीज घ्यायला वेळ भेटला नाही, कारण म्हणावी तशी तुमच्या मनासारखी एंट्री झाली नाही. दोन तीन वेळा मार्केट आलं, पण मित्रांनो टप्प्यात येऊन मार्केटमध्ये कार्यक्रम कसा करायचा, टप्प्यात त्या ट्रेडला येऊ द्यायचं, त्या चार्टला टप्प्यामध्ये येऊ द्यायचं, कसं या चार्टवरून तुम्हाला दाखवतो. महत्वपूर्ण आहे मित्रांनो व्हिडिओ. समजा आता हा तुमच्यासाठी एक सॅम्पल उदाहरण आहे, इकडे बघू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला इकडे एंट्री घ्यायची असते पण वेळच भेटत नाही, मग एखाद्याने एंट्री घेतली की मार्केट इकडे गेलेलं असतं. मित्रांनो लेवल्स, चार्ट आणि संयम या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आपण ज्यावेळेस इकडे एंट्री घेतली, मार्केट आता इकडे पडणार आहे म्हणल्यानंतर, आपण एंट्री घेतल्यानंतर आपल्याला हवं तिथं तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. एवढं तर मार्केट कदाचित फक्त 1% चान्स असते, एवढ्या जोरात पडतं परत काहीतरी कसं असतं रिकवर सुद्धा होतं, या लेवलला येतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी सायकोलॉजी आहे ही खूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मार्केटमध्ये टप्प्यात आला की कार्यक्रम कसा, तर एका विशिष्ट लेवलला आल्यानंतर मार्केट तुटणार असतं. हा जो त्याचा अगोदरचा लो टच केला आहे, वरती गेला आहे आणि परत त्याच लेवलला आलेला आहे मार्केट इथं, आणि मग मार्केट बऱ्याच वेळा इकडनं तुम्हाला वरती जाण्याची संधी मिळत नाही, मार्केट एवढ्या लेवल पर्यंत तुटतं. आणि मित्रांनो एवढ्या लांब पर्यंत बसण्याची गरज नाही, तुम्हाला 1 ते 2.5 कॅन्डल जरी मिळाल्या तरी तुम्ही जबरदस्त कमावलं, आणि दिवसाचा प्रॉफिट, आठवड्याचा प्रॉफिट एवढ्यातच तुम्हाला कमवायला चांगली संधी भेटते, 1 लॉट असेल 2 लॉट असेल. हे झाली महत्वपूर्ण सायकोलॉजी. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इकडे तुम्ही प्रॉफिट कमावलेला आहे मित्रांनो, आता तुम्हाला संयम, शिस्त नंतर मित्रांनो पेशन्स का आवश्यक आहे तुम्ही बघू शकता. इथे प्रॉफिट मिळाल्यानंतर सुद्धा काही जणाला अति उत्साह, आणखी जागृत, लालच, हाव आपल्या मनामध्ये निर्माण होते. तुम्ही बघू शकता इथे इकडे कुठेही तुम्ही एक्झिट केल्यानंतर मार्केट काय होतं, रिकवर झालेलं असतं. पण इकडे काही जणाला इकडे मिळालेला प्रॉफिट आपल्या खिशात घेऊन जाऊ असं वाटत नाही, ते परत एंट्री घेतात सीई कॉल मध्ये, मार्केट परत इकडे गेल्यानंतर एक्झिट होतात आणि मिळालेल्या प्रॉफिटचं रूपांतर हे लॉस मध्ये करून घेतात. आता बघा इकडे परत एकदा दिवसभर मार्केटचा हा चार्ट काय सांगत आहे, तर मार्केटमध्ये एकदम बेरिश अवस्था झालेली आहे, म्हणजे मंदी आलेली आहे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, इंट्राडे मध्ये. मग तुम्ही निफ्टी मध्ये करा ट्रेडिंग, बँक निफ्टी मध्ये करा, मार्केट एवढं पडलेलं आहे. परत एकदा लक्षात ठेवा, ही जी सायकोलॉजी आहे याला कुठल्या इंडिकेटरची गरज नाही किंवा काय नाही, आपण दुसऱ्या भागामध्ये आलेलो आहोत. पण ही अवस्था कधी आहे, ज्या दिवशी मार्केट पडलेलं आहे त्यावेळेसची अवस्था आहे मित्रांनो. परत एकदा लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल मार्केट झिगझॅग टाईप आहे आणि ही अवस्था झिगझॅग टाईप मध्ये तुमचं फक्त लॉस होतो. कसा, मार्केट कितीही काही होऊ द्या, मार्केट तुमचं प्रीमियम खाऊन जातं आणि तुम्ही लॉस, कारण तुम्हाला फक्त ट्रेड केल्याशिवाय काही तुमचं मन लागत नाही आणि तुम्ही इकडे लॉस करून घेता. त्यामुळे झिगझॅग टाईप ट्रेड मध्ये तुमच्या हाती काय लागणार नाही, त्यामुळे तिकडे ट्रेड करण्याच्या भानगडीत पडू नये. आता बऱ्याच जणांचा समज असतो की इकडे बघा सकाळी प्रॉफिट एवढ्या एरियातच त्यांनी कमवलेला असतो, कुठेही जबरदस्त फुल काहीतरी न्यूज येते, अमुक अमुक घडलं, मार्केट धाड धाड धाड, आणि जिकडे काही लेवल्स नसताना, अनालिसिस नसताना कोणीही मनाने एंट्री घेतल्यानंतरही तिथे प्रॉफिट ट्रेडर्स कमवून जातात. मग आता मार्केटला प्रश्न पडलेला असतो की यांना कसा आता वसूल कसा करायचा, मार्केट काय स्वतःच्या खिशातून थोडंच देणार आहे. मग तरीही काही जणांची स्ट्रॅटर्जी असते, काही न हे करता, अभ्यास न करता दिवसभर ट्रेडर, ऑलरेडी मार्केट 500-600 पॉईंट ने पडलेलं असतं बँक निफ्टी मध्ये, निफ्टी मध्ये सुद्धा 150-200-250 काही जे असेल ते मार्केट पडलेलं असतं. मग मार्केट आणखी पडून पडून पडणार किती, तर या टप्प्यात आल्यानंतर मार्केट शेवटच्या सेकंड हाफ मध्ये अगदी 2:30-3 वाजता मित्रांनो मार्केट एक बॅक बाउन्स घेतं आणि काही जणांनी परत इकडे पुट मध्ये एंट्री घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. सी कॉलवाल्याचं कल्याण होतं, भलं होतं, आणि इकडे बघू शकता या लेवलला मार्केट जातं, परत इकडे कधीच येत नाही त्या दिवसामध्ये, कारण इकडे आता एंड होतं, मार्केट क्लोज व्हायची वेळ आलेली असते. आणि काही जणांनी इकडे मिळवलेला प्रॉफिट इकडे एंट्री कुठं तर घेतल्यामुळे परत लॉस मध्ये रूपांतरित होतं. आणि मित्रांनो ही जी महत्वाची स्ट्रॅटर्जी आहे, पेशन्स, संयम, शिस्त, टप्प्यात आला की कार्यक्रम, हे खरंच खूप चांगले गुण आहेत. आपण संयम आपल्याकडे पाहिजे, शिस्त पाहिजे 1 ते 2 ट्रेड करायची, आणि टप्प्यात आला की कार्यक्रम कसा करायचा. जर आपल्याला इकडे कुठंच एंट्री मिळाली नव्हती, आपण तर सी कॉल मध्ये इंटरेस्टेड आहात,
म्हणजे मार्केट वर जात असलं की आपल्याला प्रॉफिट कमवायचं, पण इकडे जर आपल्याला प्रॉफिटला एंट्रीज भेटली नसेल तर इथं आपण एंट्री चांगली बनते म्हणजे बनतेच. किंवा अदरवाइज मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा मार्केट दिवसभर एवढं पळत असतं, एवढं पळतं की या लेवल सारखं, आता तुम्ही बघू शकता या लेवल सारखं, पण एका विशिष्ट आता ही जी स्ट्रॅटर्जी आहे, दिवसभर मार्केट ज्या वेळेस जात असेल फुल तुफान तेजीत असेल, त्यानंतर मित्रांनो एक दिवस असा मिळतो, एकच दिवस आपल्याला असा मिळतो की मार्केट जेवढं पळालं आहे त्यानंतर काहीतरी ब्रेकिंग न्यूज येते आणि मार्केट 2:30 नंतर किंवा दुपारी कधीही मित्रांनो 2:30 किंवा 3 नंतर मार्केटमध्ये एक मोठा फॉल येतो. हे मार्केटची स्ट्रॅटर्जी आहे. त्यामुळे फक्त मार्केटमध्ये लेवल्स चार्ट या गोष्टी बघून जमत नाही, काही सायकोलॉजी जे आहेत मित्रांनो, प्रॉफिट कुठे घ्यायचा, एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठं व्हायचं, या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. शिकण्यासाठी आपला युट्यूब चॅनल आहे मित्रांनो, तिकडे नक्कीच तुम्हाला खूप खूप काही शिकायला मिळेल. आणि एवढं तळमळीनं कळकळीनं मित्रांनो मी एवढा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तेही फक्त सोप्या भाषेत, त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होत असेल तर लाईक कमेंट करा, आपल्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही काहीतरी शिकायला भेटेल. म्हणून म्हणतो मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.